नमस्कार, मी जुई जुई आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन कटसू। रेसिपीत लागणारं साहित्य व कृती नीट वाचून घ्या। आता सगळ्यात आधी मी इकडे 1/2 किलो एवढं चिकन ब्रेस्ट घेतलेलं आहे आणि मी हे फ्रोझन चिकन घेतलेलं आहे कारण हे खूप इझी पडतं मला वापरायसाठी। सो सगळ्यात आधी आपण इकडे एक चॉपिंग बोर्ड घेऊया आणि याच्यावरती ना आपल्याला चिकनचे हे एकदम बारीक असं एक लेअर बनवून घ्यायचं आहे। सो मी सगळ्यात आधी जेवढा याचा जाडा पोर्शन आहे त्याला मी बारीक करण्याचा प्रयत्न करते। जसं की तुम्ही बघू शकता, सुरीच्या हाताने हात ठेवून आपण सुरीच्या मदतीने असं नीट बारीकसर असं करून घेऊ शकतो। आणि जर कोणाला चिकन कटसू काय हे माहिती नसेल तर मी सांगते, चिकन कटसू एक खूप अमेझिंग असं स्टार्टर म्हणून पण आपण खाऊ शकतो, जे व्हाईट सॉस पास्ताबरोबर खूप अमेझिंग लागतं आणि जी जॅपनीज रेसिपी आहे। सो याला आपण सोप्या भाषेमध्ये चिकन क्रिस्पीही बोलू शकतो, काही हरकत नाही। सो आता तुम्ही बघू शकता त्याला मी एवढं पातळसर असं करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती मी इकडे एक प्लास्टिकची बॅग ठेवून घेते। प्लास्टिक बॅग नाही तर फॉईल रॅप असतं ते ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला आपण आधी दाबून घेऊया हलक्या हाताने। आणि आता याच्यावरती ना आपल्याकडे जे वजनी भांडं असेल त्याच्याने आपल्याला याच्यावरती ठोकून घ्यायचे। याचं कारण आहे की मला हे सगळ्या साईडनी इवन पाहिजे आणि एक अशी मस्तशीशी पातळ नाही तर एक मीडियम साईजची अशी लेअर पाहिजे सगळ्या साईड्समधून। म्हणून मी, तुम्ही बघू शकतात, मी सगळ्या साईड्सनी एकदम जोरात नाही दाबायचं नाही तर ते एकदम मशी होऊन जाईल। एकदम हलक्या हाताने आणि नीट दाबून घ्यायचं आहे जसं तुम्ही बघू शकतात। आता याला आपण प्लास्टिक काढून घेऊया आणि बघू शकतात आता बारीक बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे आणि याची चांगली थिन लेअर झालेली आहे, म्हणजे याच्याने हे शिजायला पण इझी पडतं। सो आता मी ही प्रोसेस सगळ्या ब्रेस्टला करून घेतलेली आहे आणि एकदा आपण याला एकदा किंवा दोनदा स्वच्छ पाण्याने धुवूनही घ्या याला। आता त्यानंतर मग आता मी इकडे परत अजून एक चिकन ब्रेस्ट घेतला आहे आणि याच्यावरती मी थोडंसं मीठ शिंपडून घेते। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकतात। वरती आणि खाली दोन्ही साईड्सना लावून घेते मी मीठ। आणि आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर एवढे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। ही मी दोन्ही साईड्सला नीटपैकी लावून घेते। आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला दोन्ही साईड्सला बऱ्यापैकी लावून घ्यायची आहे कारण चिकनला एक थोडासा वास येतो। सो तो उग्रसपणा निघून जाण्यासाठी मग ही पेस्ट आपल्याला खूप बरी पडेल। सो असंच सगळ्या आपण चिकन ब्रेस्टला करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छानपैकी लागलेलं आहे। आणि आता याला आपण रेस्ट करून घेऊया कमीत कमी 15 मिनटं ते अर्धा तास एवढं। आता एका साईडला मी एक फ्लॅट प्लेट अशी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी 2 अंडी फोडून घेतली आहेत, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आणि 1/2 चमचा एवढं काळी मिरी घालून घेतलेली आहे। आणि आपण याला चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे। आपलं जे एग यॉल्क आहे ते पण चांगल्यापैकी याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि मीठ पण नीट मिक्स झालं पाहिजे। आता इकडे मी 1 कप एवढं ब्रेडक्रम घेतलेलं आहे। ब्रेडक्रम कसं बनवायचं मी दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता मी इकडे हे सगळं प्रोसेस एका लाईनमध्ये नीटपैकी असेंबल करून घेतलेलं आहे, म्हणजे मला फ्राय करताना इझी पडेल। आता मी इकडे एक नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी तेल गरम करून ठेवलेलं आहे। आता इकडे सगळ्यात आधी आपण हे चिकन ब्रेस्ट घेऊया आणि सगळ्यात आधी आपण अंड्याच्या याच्यामध्ये घोळून घेऊया याला नीटपैकी। दोन्ही साईड्सनी आपल्याला अंड्याला अंड कोटिंग चांगलं व्हायला पाहिजे। सो आपण दोन्ही साईड्सनी नीट लावून घेऊया। दोन्ही साईड्सनी नीट लागलं की मग आपण याला ब्रेडक्रमच्या याच्यामध्ये घोळून घेऊया। आता ब्रेडक्रम पण दोन्ही साईड्सनी नीट लागणं खूप गरजेचं आहे कारण ब्रेडक्रममुळेच याला एक मस्त असं क्रिस्पीपणा येतो आणि खूप मस्त फ्लेवर येतो ब्रेडक्रमचा। सो एका साईडला लागलेलं आहे, आता दुसऱ्या साईडलाही आपण तसंच नीटपैकी करून घेऊया। आणि याचं एक कॉम्बिनेशन व्हाईट सॉस पास्ताबरोबर खूप अमेझिंग लागतो। आणि आता दोन्ही साईडला ब्रेडक्रम लागलेले आहेत, आता मी याच्यामध्ये ऑइलमध्ये याला घालून घेते। सो तुम्ही ऑइलचं पण प्रमाण बघू शकतात, मी जास्त घेतलं नाही आहे, थोडंच घेतलेलं आहे। एकदम डीप फ्राय नाही करायचं, थोडंसं शॅलो फ्राय एवढं करून घ्यायचं आहे आपल्याला। सो असंच सगळ्या प्रोसेसनी आपण बाकीचे चिकन ब्रेस्ट पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि कमीत कमी 7 ते 8 मिनटं एका साईडनी शिजवून घेऊया। आता एका साईडनी शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आहा हा हा, जबरदस्त कलर आलेला आहे आणि खूप सुरेख दिसतो याचा रंग। याच्यामध्ये मी कुठले मसालेही नाही घातले, तुम्ही बघू शकतात। आणि याला आपोआपच एक असा मस्त असा कलर सुटतो, तुम्ही बघू शकतात, गोल्डन ब्राऊन एक वेगळाच त्याला कलर आलेला आहे कुठलेही मसाले न घालता।
आणि खूप सुंदर दिसते हे। आणि दुसऱ्या साईडनी पण आपण लो टू मीडियम हीट वरतीच ठेवून आपण दुसऱ्या साईडनी पण शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे। आता तुम्ही याला अजून बारीक पीसेसमध्ये पण करू शकतात, पण मी याला पूर्ण मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच करण्याचा प्रयत्न करते, कारण त्याच्यामुळेच हे खूप ज्यूसी राहतात आतमधून। आणि तुम्ही बघू शकता, आता मी याला काढून घेतलेले टिश्यू पेपरवरती, खूप अमेझिंग दिसत आहेत हे, आणि काय जबरदस्त दिसत आहेत। आणि याचा तुम्ही आवाज पण ऐकू शकतात, एकदम सॅटिस्फाईंग आवाज आहे। आणि आता आतमधून पण तुम्ही याचं बघू शकतात मी किती ज्यूसी आहे आणि किती इझिली कट होत आहे हे। सो ते बघा, इतका ज्यूसी आणि इतका मस्त लागतो ना हे टेस्टमध्ये। आणि व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी पण मी मागेच टाकलेली आहे, सो त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये देईन, तुम्ही नक्कीच चेक करा। बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्या बाजूची बंटी वाजवा, म्हणजे नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन कळतील। जर तुम्ही रेसिपी तुमच्या घरी करून बघितली तर नक्कीच मला फोटो काढून पाठवा माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती। पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत। धन्यवाद।